भारताच्या योगविद्येचं महत्व अवघ्या जगानं ओळखलं आणि 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला। आंतरराष्ट्रीय योग दिन जवळ येत असल्यानं योगासनांची प्रात्यक्षिक दाखवणारी मालिका सह्याद्री वाहिनीवरून सुरू करत आहोत। पाहूया मालिकेतला आजचा पहिला भाग। नमस्कार। योग हे एक अध्यात्माचं शास्त्र आहे, ते दर्शन शास्त्र आहे, ते तत्वज्ञान आहे, पण त्याचबरोबर शारीरिक मानसिक स्वास्थ्यावरती योगाभ्यास अतिशय लाभदायक ठरतो हे सिद्ध झालेलं आहे। विज्ञानाने सिद्ध केले, जगाने ते स्वीकारलेलं आहे। विशेषतः हठयोगामध्ये आसन, बंध, मुद्रा, क्रिया, प्राणायाम, ध्यान असे विभिन्न तांत्रिक पैलूंचं वर्णन आपल्याला आढळतं। आज आपण एक अतिशय सहजपणे करता येणारं ध्यानासन शिकणार आहोत, ज्याला जे वज्रासन या नावाने ओळखले जाते। तर आपण बघतो आहोत की हळूहळू योगसाधिका पाय जवळ घेऊन हात बाजूला ठेवून एका बाजूला शरीराचं वजन घेत वज्रासनामध्ये बसण्याची प्रक्रिया करते। इथं गुडघे एकत्र असतात आणि परंपरेप्रमाणे गुडघ्याच्या जवळ हात ठेवले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे खांदे मागे असतात आणि पाठीचा कणा सरळ असतो आणि डोळे मिटून शरीराला जास्तीत जास्त शिथिल सोडलं जातं, ज्याला भेदात्मक शिथिलीकरण किंवा महर्षी पतंजलीने प्रयत्न शिथिल असा शब्द वापरलेला आहे। आणि योग हे केवळ शारीरिक नसतं, ते मानसिक पण असतं, त्यामुळे शरीराकडनं मनाला श्वासाकडे घेऊन जायचं असतं, त्याला प्राणधारणा असं म्हणतात। महर्षी पतंजलीने अनंत समापत्ती असा शब्द त्या दृष्टीने वापरलेला आहे। म्हणून ध्यानाशिवाय आसन नाही आहे असा त्याचा अर्थ आहे। तर आपण हे वज्रासन बघतो आणि हळूहळू ते आसन सोडलं जातं। पाठीच्या कण्यातील सांध्या नाते अतिशय उपयुक्त आहे, त्याचबरोबर आपली फुफ्फुस म्हणजे श्वास, आपली उदरांतर्गत अवयव यांनाही अतिशय लाभदायक आहे। समजा एखाद्याला गुडघे दुखी वगैरे असेल, त्यामुळे या वज्रासनात बसता येत नसेल, तर मांडी घालून हे आसन करता येतं। हे आसन म्हणजे वज्रासन असा अर्थ नव्हे, तर या आसनाचा जो उद्देश आहे तो साध्य होतो। खुर्चीवर बसून हे आपल्याला करता येईल। नमस्कार।